नमस्कार, मी तेजराज डी के टी के चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण मुंबईमधील घटना पाहणार आहोत, पण या घटनेला सुरुवात ही उत्तर प्रदेशपासून होते. आता उत्तर प्रदेशमध्ये मिर्झापूर, आणि त्या मिर्झापूरमध्येच सुरेंद्र यादव हा तरुण त्याच्या परिवारासोबत राहत असतो. मग परिवारामध्ये भाऊ, बहीण, आई वडील असतात. मग आता त्याला असं वाटत असतं की अरे, आपल्या परिवारामध्ये खाणारे तोंड जास्त आहेत आणि उत्पन्न फारच कमी आहे. म्हणून तो विचार करत असतो की ह्या गावात तर आपल्याला काम मिळत नाही, मग आता कामासाठी कुठेतरी बाहेर जावं लागेल. आता बाहेर कुठं जायचं? तर त्याच्या डोक्यात येतं की मुंबईला जायला पाहिजेत. मग आता तो आईवडिलांना सांगतो समजावून की मुंबईला गेलं तर 4 पैसे कमवेल, मी तुम्हालाही पाठवेल, घरच्यांनाही सर्व व्यवस्थित खायला प्यायला मिळेल. म्हणजे त्यांना समजावून सांगतो, त्यांनाही पटतं. मग आता त्यांची परवानगी घेऊन तो मुंबईला जातो. आता मुंबईला गेल्यानंतर मग आता तिथं ठाण्यामध्ये जाऊन तिथले जेवढे काही वेगवेगळे शहर आहेत त्या शहरामध्ये फिरतो. काम कुठं मिळते कारण त्याची चाचपणी करत असतो, पण त्याला काम कुठंच मिळत नसल्यामुळे त्याच दरम्यान त्याला असं कळतं की पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरार जे आहे तिथं आपल्या गावातीलच काही आपले मित्र काम करत आहेत म्हणून. मग आता त्यांचा शोध घेत घेत त्यांच्यापाशी पोहोचतो जाऊन. आता तिथं गेल्यानंतर त्यांची भेट घेतून त्यांना म्हणतो की अरे, मला जर काम असेल तर बघा तुमच्यासोबत. मग आता ते त्याला म्हणतात, अरे तू काय काम करणार आहेस? तू एक काम कर, तुमचा जो पारंपरिक व्यवसाय आहे धोब्याचा, लॉन्ड्रीचा, ते काम इथं कर. कारण इथं धोबीसुद्धा नाही, लॉन्ड्रीवाली नाही, तर ते जर तू इथं काम करशील तर तुझं चांगलं इन्कम होईल. मग तो म्हणतो, मला तसलं काम इथं करायचं नाही, तुमच्यासोबतच लावा. मग ते ठीक आहे म्हणतात. मग आता दुसरीकडं जर कुठं काम मिळत असेल तर ते त्याला तिकडं पाठवत असतात. कधी तो हेल्परचं काम करत असतो, कधी बिगाऱ्याचं करत असतो, कधी हमालीचं करत असतो. मिळेल तसं तो काम करत असतो आणि एका ठिकाणी खोली घेऊन राहत असतो. मग काही दिवस गेल्यानंतर त्याच्या लक्षात असं येतं की अरे, कमाई तर खूपच कमी होते आपली या कामामध्ये. मग एवढी कमाई जर कमी होत असेल तर आपल्याला ठेवणार किती, आपण गावाकडं पाठवणार किती? मग तो परत एक विचार करतो की चला, आपल्या मित्रांना जाऊन परत भेटायला पाहिजे. मग आता तो परत मित्रांकडे जातो, त्यांची भेट घेतो, त्यांच्याबरोबर सल्लामसलत करतो. मग ते मित्र त्याला परत म्हणतात की तू त्या धोब्याचं काम कर, लॉन्ड्री खोलीत. मग आता त्यांचं ऐकून तोही तिथंच त्या नालासोपाऱ्यामध्ये एक टपरी भाड्याने घेतो, छोटीची खोलीसुद्धा घेतो, तिथं राहायला सुरू करतो. त्या टपरीमध्ये तो लॉन्ड्रीचा व्यवसाय खोलतो, लोकांचे कपडे घेणं, धुवून वगैरे, इस्त्री करून देणं, असं काही तो काम करत असतो. मग आता हळूहळू त्या कामामध्ये त्याचा जम बसायला सुरू होतो. लोकांच्या ओळखीपाळखी होतात, गिरायकी वाढतात, 4 पैसे त्याला मिळत असतात. मग आता त्याच्या गरजेपुरते पैसे तो स्वतःला ठेवतो आणि बाकीचे पैसे त्याच्या आईवडिलांकडं, गावाकडं पाठवून देत असतो. त्याच्या आईवडीलही खूप खुश होत असतात. महिन्याची महिन्याला तो पैसे पाठवत असतो, गरजेपुरते स्वतःला ठेवत असतो. मग आता त्याच्या आईवडिलांना वाटतं की चला, आपला जो मुलगा आहे आता होतकरू झालेला आहे, 2 पैसे मिळवतो आहे, त्याचं आता लग्न करून दिलं पाहिजे. मग आता ते त्यासाठी मुलगी बघायला सुरू करतात. मुलगीही भेटते नातेवाईकांच्या मदतीने. मग आता त्या मुलीबरोबर त्याचं हे लग्न लावून देतात. मग आता तो जो सुरेंद्र आहे तो त्या पत्नीला घेऊन परत त्या नालासोपाऱ्याला येतो. तिथं आल्यानंतर मग त्या पत्नीच्या मदतीने त्याचं काम तो सुरू करतो. मग आता कामातही चांगली प्रगती होत असते. मग कालांतरीने त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी होते. आता थोरल्या मुलाचं नाव तो सुरेश ठेवतो, धाकट्याचं दिनेश, आणि मुलगी बबली असते छोटीशी. मग आता हे 5 जणं त्या मुंबईतच राहत असतात, त्या नालासोपाऱ्यात राहत असतात, हा आपला कमवत असतो. पण हळूहळू आता खाणारे तोंड वाढल्यामुळं त्याला त्या कमाईमध्ये सुद्धा परवडत नसतं. म्हणून तो काय विचार करतो, तर आता ह्या सर्वांना घेऊन परत उत्तर प्रदेशला जायचं, मिर्झापूरला जायचं. मग आता तो त्या विचार केल्याप्रमाणे त्या बायकोला, मुलांना घेऊन मिर्झापूरला जातो. मग तिथं आता काही दिवस राहतो, बायकोला तिथं ठेवतो, मुलांनाही ठेवतून परत तो त्याच्या कामाच्या ठिकाणी येतो मुंबईला. आता तिथं आल्यानंतर परत तो पहिल्यासारखं काम करायला सुरू करतो. मग अशामध्येच काही वर्ष निघून जातात. महिन्याची महिन्याला तो पैसे त्यांना देत असतो आणि तो जाऊन येऊन करत असतो, कधी गावाकडं राहत असतो तर कधी मुंबईला राहत असतो. मग अशामध्येच काही वर्ष निघून जातात, त्याचे मुलंसुद्धा आता मोठी झालेली असतात, कळती झालेली असतात. मग आता मुलंसुद्धा विचार करतात की आपणसुद्धा आता मुंबईला गेलं पाहिजे आणि वडिलांना हातभार लावला पाहिजे. मग मुलंसुद्धा आता मुंबईला येतात, त्या नालासोपाऱ्याला येतात, वडिलांबरोबर राहायला सुरू करतात. त्यांच्या लॉन्ड्रीच्या व्यवसाय ते सुद्धा त्यांना मदत करत असतात. मग याच्यामध्येच आता तिघांनी मिळून काम केल्यामुळे भरपूर कमाई सुरू झालेली असते. गावाकडे पैसे पाठवत असतात, त्याची पत्नी आणि मुलगी गावाकडंच असते, त्याचे आई वडील गावाकडंच असतात, आणि इकडं हे 3 जणं असतात, सुरेंद्र आणि त्याचे 2 मुलं, तो दिनेश आणि सुरेश. मग आता कमाई ही भरपूर होत असल्यामुळे 4 पैसे जमाही झालेले असतात. मग त्या नवरा बायकोला असं वाटत असतं की चला, आता आपल्या मुलांचं लग्न केलं पाहिजे. कारण तो जो सुरेश आहे थोरला, त्याचं वय 30 झालेलं असतं.
आणि त्या दिनेशचं वय 23 असतं. मग त्यांना असं वाटतं की चला पहिलं थोरल्याचं लग्न झालं पाहिजे, नंतर त्या दिनेशचं करता येईल. पण परत नंतर विचार करतात दोघांचे जर एका मांडवात केले तर मग ते मुलीही बघायला सुरू करतात, मुलीही त्यांना सापडतात, लग्नही जमतात. मग 6 महिन्यानंतर लग्नाचा बार उडून द्यायचं ते ठरवतात. मग आता याच दरम्यान काय होतं, तो जो सुरेश आहे तो तर काम करत असतो, व्यवस्थित पैसे पाणी कमवत असतो, पोटाची तर भूक शांत होत असते त्याच्या, पण शारीरिक भूक त्याची उफाळून येत असते, त्याची कामवासना उफाळून येत असते. मग आता कामवासना उफाळून आल्यानंतर तो एवढा बेचैन होत असतो की त्याला असं वाटत असतं की काय करावं काय नाही, कुठली तरी आपल्याला स्त्री मिळायला पाहिजे, कुठली तरी मुलगी मिळायला पाहिजे, काहीतरी व्हायला पाहिजे. पण बघा त्या मुंबईमध्ये आता रेड लाईट एरिया भरपूर असूनसुद्धा तो त्या ठिकाणी जात नसतो, त्याला असं वाटतं की त्या ठिकाणी जाऊन विनाकारण पैसे कशाला घालवायचे. जर कुठली एखादी गरजू मुलगी एखादी महिला भेटली तर त्याच्यावरच आपली कामवासना शांत करायची, निघून जायचं असा तो विचार करतो. मग आता तारीख आहे 14 नोव्हेंबर 2023, रात्रीचे 9 वाजलेले असतात. मग आता त्या नाला सोपाऱ्यामध्ये त्या वसई विरारमध्ये झोपडपट्टी भरपूर एरिया आहेत, मग त्या एरियामध्ये तो आता फिरत असतो रात्रीच्या 9 वाजता 14 तारखेच्या दिवशी. मग आता फिरता फिरता ज्यावेळेस गल्ली बोळात फिरत असतो त्या झोपडपट्ट्यांमध्ये, तिथं त्याला एक 9 वर्षाची मुलगी दिसते. मग त्या मुलीला म्हणतो की अरे तुम किधर घुम रही हो, तुम्हारी मम्मीने तो तुम्ही बुलाया आहे ना. मुलगी म्हणते मम्मीने बुलाया आहे, झूठ मत बोलो, मैं तो अभी घर से आ रही हूँ, मम्मीने तो मुझे पैसा दिया है, मैं दुकान जा रही हूँ शक्कर लाने के लिए. आता मुलगी एवढं धिताईने त्याला बोलते की त्यालासुद्धा वाटते की अरे मुलगी एवढं धिताईने कशी काय बोलते आपल्याला. मग तो लगेच त्या मुलीचा हात धरतो, तिचं तोंड दाबतो आणि तिला उचलून एका निर्जन ठिकाणी नेतो, अंधारामध्ये नेतो. आणि तिथं नेल्यानंतर तिच्या तोंडावर वगैरे हात ठेवतो आणि तिच्यावर अत्याचार करायला सुरू करतो आणि तिच्या ओठाला एवढा चाव घेतो की अक्षरशः तिचे ओठ फाटून जातात. मग ती मुलगी एवढी रडते एवढी ओरडते की तिचं ओरडणं ऐकून तिथले आजूबाजूचे लोक तिथं जमा होतात, क्या हो गया बेटा, कोण चिल्लार आहे, क्या हो गया म्हणून तिथं येतात. आणि तेवढ्यात त्या मुलीची आईसुद्धा तिथं येते. मग आता तो ज्यावेळेस लोकांचा आवाज ऐकतो त्यावेळेस तो तिथून पसार होतो, कारण त्याला वाटतं लोकांनी जर आपल्याला पकडलं, लोकांना जर ही माहिती पडलं तर लोक आपल्याला सोडणार नाहीत, आपलं काही करणं आहे आपली धडगत नाही म्हणून असं त्याला वाटतं. तो तर पसार झालेला आहे तिथून. मग आता तिची आई तिथं येते, बघते कोण रडत आहे तर तिची मुलगीच रडत असते. मग तिची आई तिला लगेच उचलते, तिला म्हणते क्या हो गया बेटा म्हणून तिला लगेच घरी घेऊन जाते. आता घरी घेऊन गेल्यानंतर त्या मुलीला नीट जवळ घेते, तिला नीट विचारते तुझ्याबरोबर नक्की काय झालं आहे. मग मुलगी जेवढं तिच्याबरोबर काय प्रकार घडलेला असतो तेवढं त्या आईला सांगते. मग आता ती एवढी रडते तिची आई, तेवढी हातभर होते की ती सरळ आता तिचा जो नवरा आहे सिक्युरिटीमध्ये काम करत असतो तो कामावर गेलेला असतो. मग ती लगेच नवऱ्याला फोन करते, त्याला म्हणते की आपल्या मुलीबरोबर असा असा प्रसंग घडलेला आहे. मग हे ऐकून तोसुद्धा एकदम घाबरून जातो, तो लगेच ड्युटीवरून घरी येतो. मग आता घरी आल्यानंतर हे नवरा बायको मिळून लगेच तिथली जी तुळीच पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीला जातात, पोलिसांना सर्व माहिती सांगतात. मग आता ही माहिती ऐकून पोलीससुद्धा ह्या घटनेची दखल खूप गांभीर्याने घेतात. मग आता पोलीस ताबडतोब घटनास्थळी जातात. तिथं गेल्यानंतर मग आता तिथल्या आसपासच्या एरियामध्ये सर्व काही चौकशी करतात, बघतात काय मिळतं आहे का, काही माहिती मिळते आहे का. मग तिथं जेवढे काही CCTV कॅमेरे आहेत तेवढे बघतात, पण तिथं पोलिसांना म्हणाल तेवढे CCTV कॅमेरे सापडत नाहीत, कारण तो बकाली एरिया असतो, तिथं जास्त CCTV कॅमेरे नसतात. मग जेवढे काय मिळतात तेवढे फुटेज पोलीस ताब्यात घेतात, मग त्या फुटेजची माहिती काढायला सुरू करतात. त्या मुलीकडे मुलीलासुद्धा विचारतात त्याचं दिसणं, तो कसा दिसत होता, त्याने कुठले कपडे घातले होते, त्याचं वर्णन वगैरे जेवढं काय मुलीला आठवतं ते मुलीला विचारून घेतात. मग ह्याचा शोध करायला सुरू करतात. मग पोलीस खबरे लावतात, काय पोलिसांना इकडं काय पोलिसांना तिकडं पाठवतात, सर्व माहिती गोळा करायला सांगतात. मग आता खबऱ्यानं कोणी गोष्ट पोलिसांना कळते की तो अशा अशा ठिकाणी राहिला आहे म्हणून, अशा अशा ठिकाणचा तरुण आहे तो म्हणून. मग त्याच्या घरी जातात पोलीस. आता त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या घरी त्याचे वडील आणि तो दुसरा भाऊ असतो तो दिनेश, तो लगेच पोलिसांना सांगतो. पोलीस विचारतात त्यांना की तुमचा मुलगा कुठं गेलेला आहे, थोरला मुलगा. मग आता तो दिनेश म्हणतो काय झाले साहेब, माझा तर भाऊ गावाकडे गेलेला आहे म्हणून. पोलीस सांगतात त्यांनी असं असं कांड केलेला आहे म्हणून. मग ते म्हणतात की आमचा मुलगा तर खूप चांगला आहे. तो दिनेश म्हणतो माझा भाऊ खूप चांगला आहे, असं कसं काय केलं त्याने, तो तर खूप कष्टाळू आहे, चांगला आहे, इमानदार आहे, तो तर गावाकडे गेलेला आहे. मग आता पोलीस त्यांच्यावर पत्ता वगैरे घेतात आणि सरळ आता त्या उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये जातात. तिथं गेल्यानंतर तो तर घरीच असतो, लगेच पोलीस त्याला ताब्यात येतात. मग तिथल्या कोर्टात नेतात, मग तिथल्या कोर्टाकडून ट्रान्झिट मिळवतात, म्हणजे त्या राज्यातून ह्या राज्यात आणण्यासाठी. मग त्याला आपल्या मुंबईमध्ये घेऊन येतात आणि इथं घेऊन आल्यानंतर मग त्याच्याकडे सखोल चौकशी करतात. आता चौकशी केल्यानंतर तो लगेच त्याचा गुन्हा कबूल करतो आणि तो म्हणतो की हो साहेब माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे,
मी माणूस तसा नाही, पण एक तर वय 30 झालेलं आहे आणि माझी कामं असणं खूपच उफाळून आल्यामुळं काय करावं काय नाही हेच मला कळलं नाही आणि माझ्या हातून नको तो गुन्हा घडलेला आहे. आता तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, जे होऊ नये ते घडलेलं आहे. अशा प्रकारे ह्या केसचा सर्व काय छडा लागतो. पण बघा, त्याने एक विचार करायला पाहिजे होता की आपल्यासाठी आपले आई वडील तर मुली बघतायत, काही दिवस थांबावं आपण, काही दिवस सहन करायला पाहिजे, नाहीतर खूपच तुम्हाला जर त्रास होत असेल तर सरळ त्या रेड लाईट एरियामध्ये जायचं होतं. पण असं काही कृत्य त्यांनी करायचं नव्हतं, आता त्याला जेलमध्ये जाऊन बसावं लागणार आहे, पूर्ण त्याचं आयुष्य पुढचं आता बर्बाद होणार आहे. तर काही करताना थोडासा सखोल विचार करायचा, मगच पुढचं पाऊल टाकायचं. तर मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. आपल्याला कशी वाटली, कशी नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. तर आपण परत उद्या आणखीन एखाद्या स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.